अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले। या देशाच्या सन्माननीय खासदार सुप्रियाताईजी सुळे, संसदरत्न, संसदपटू अशा विविध त्यांना उपाधी मिळालेल्या आहेत, त्या महान कर्मयोगी यांचा आज वाढदिवस। त्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संपूर्ण देशामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे आमच्या जामनेर तालुक्यामध्ये सुद्धा सगळे शासकीय रुग्णालय जे असतील, जामनेर असेल, सिंधुर्णी असेल, पौर असेल, नेरी असेल, फत्तेपूर असेल, विविध ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये जे जे पेशंट ॲडमिट आहेत की ज्यांना खरोखर या ठिकाणी गरज आहे अशा पेशंटची चौकशी करून आणि त्या पेशंटना फळ वाटप करण्याचा कार्यक्रम संपूर्ण जामनेर तालुक्यामध्ये राबवण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे आज फत्तेपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा फळवाटप करण्यासाठी या फत्तेपूर विभागाचे गटप्रमुख राहुल चौधरी, फत्तेपूर शहराचे अध्यक्ष योगेश चोपडे, त्याचप्रमाणे फत्तेपूर शहराचे नगरसेवक सचिन भाऊ इंगळे, फत्तेपूर या गावचे आमचे प्रमुख पदाधिकारी रजनीकांत धाडे, त्याचप्रमाणे यश राका फत्तेपूर शहराचे उपाध्यक्ष, दोन्ही साहेब आमचे सलीमभाई, सगळेच पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकच सांगू इच्छितो की आदरणीय सुप्रियाताईचं जे कार्य या देशामध्ये चाललेलं आहे खरोखर उल्लेखनीय आहे। त्यांच्या या कार्याला सलाम आहे आणि या त्यांच्या कार्याची पावती त्यांना मिळालेलीच आहे। त्यांच्या या कार्याला आम्ही या ठिकाणी सलाम करतो आणि ताईंना, ताईंच्या हातून या देशाची, गोरगरीब जनतेची अशी सेवा घडत राहो आणि ताईंना दीर्घायुष्य लाभो ईश्वरच्याने प्रार्थना करतो आणि त्यांना पुनश्च दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो याची शुभेच्छा आम्ही जामनेर तालुक्याच्या वतीने देतो। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पवार साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या बातमीत इथंच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूब वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोर वरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।